या शीर्षकाचे शोभी आहे आणि ती खूप इंटरेस्टिंग आहे. कारण ही जी स्टोरी आहे ही स्टोरी घडते आहे 17 मे 1975 मध्ये. 1975 अजून आलंय का? 1957 जे काय असेल ते. तर ही आता आपण आहोत ते 2024 मध्ये आहे. पण 100-125 वर्षानंतर घडणारी स्टोरी आपल्याला पुस्तकामध्ये अभ्यासायला दिलेली आहे. अर्थात ही सगळी कल्पनेची गोष्ट आहे, कल्पनेची मजल आहे. तर त्यावेळेला ती दोन मुलं या स्टोरीमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की टॉमी आणि मार्जी म्हणून दोन मुलं आहेत. ते 10-12 वर्षाची मुलं आहेत आणि ती एका ऍडव्हान्स जगामध्ये वावरत असतात. त्यांच्या कालावधीमध्ये शाळा म्हणजे आपल्यासारखं ठिकाण नसतं. आपण कसं शाळेमध्ये इकडे येतो, सगळेजण गावातली वेगवेगळ्या प्रकारची वयोगटातली मुलं 8वी 9वी 10वीच्या वर्गामध्ये येतात, शिकतात, मजा करतात, एकत्र बसून गंमत जम्मत करतात. पण 1957 या कालावधीमध्ये ही मुलं शाळेमध्ये न जाता शाळाच त्यांच्या घरामध्ये आलेली असते. म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक्स मशीनच्या माध्यमातून, कम्प्युटरच्या माध्यमातून ही शाळा त्यांच्या घरामध्ये आलेली असते. मुलंच आपल्या बेडरूम मध्ये बसून काय करत असतात, शिकत असतात कम्प्युटरच्या मदतीनं किंवा अन्य कुठल्या तरी साधनाच्या मदतीनं. या पाठामध्ये त्यांनी कम्प्युटर हा शब्द न वापरता त्यांनी कुठला शब्द वापरलाय, टीव्ही वापरलेला आहे शब्द. अर्थात ते पण इलेक्ट्रॉनिक आहे. तर ही संपूर्ण एंटायर स्टोरी ओंकार आणि त्याच्या इतर सहकार्यांच्या मदतीनं आपण ही संपूर्ण स्टोरी आपण 5 टप्प्यांमध्ये आपण ही स्टोरी डिस्प्ले केलेली आहे या चित्रांच्या माध्यमातून, स्टोरी कार्डच्या माध्यमातून. तर याच्यामध्ये आपल्याला जे पहिलं चित्र दिसतं त्या पहिल्या चित्रामध्ये आपल्याला दिसतं की 17 मे 1975 ला टॉमीला एक पुस्तक सापडतंय आणि हे प्रिंटेड स्वरूपामध्ये, छापील स्वरूपामध्ये हे पुस्तक असतं. अर्थात त्यांच्या वेळेला छापील पुस्तकांचं जे काय म्हणतो आपण त्याला, छापील स्वरूपामध्ये पुस्तकं त्यावेळेला उपलब्ध नसतात त्यांच्या कालावधीमध्ये. आणि त्यामुळे जेव्हा हे अडगळीत त्याला सापडलेलं पुस्तक जेव्हा भेटतं त्याला खूप आश्चर्य वाटतं आणि ते पुस्तक घेऊन तो मार्जीकडे येतो आणि तिला पण हे पुस्तक दाखवतो आणि त्यांच्यामध्ये काही संवाद होतो. दोघे पण खूप आश्चर्यचकित झालेले असतात अशा प्रकारचं प्रिंटेड स्वरूपातलं पुस्तक बघून. त्याला खूप आश्चर्य झालेलं असतं त्यांच्यामधला हा संवाद. आणि हे सगळं चित्रीकरण आम्ही या चित्राच्या माध्यमातून आम्ही काय केलेलं आहे, व्यक्त केले इथं दागीच्या विद्यार्थ्याने. त्यांनी या दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला दिसतं की मार्जी विचार करते. या चित्रामध्ये आपल्याला दिसतं की मार्जी विचार करते आणि ती काय विचार करते, ती काय म्हणते, मार्जी हेटेड स्कूल सो सी वॉज वंडरिंग वाय समवन हॅड रिटन अ बुक ऑन स्कूल. याच्यामध्ये आपल्याला मार्जीच्या मनातला विचार इथं आपल्याला समजतोय. मार्जीला खरं तर शाळा वगैरे आपला काही प्रकार आवडत नसतो. अर्थात ती जर आपल्यासारखी अशा प्रकारच्या शाळेमध्ये असती तर तिला खूप बरं वाटलं असतं. कारण तिच्याबरोबर तिच्या काही मैत्रिणी पण असत्या, वर्गामध्ये तिला मैत्रिणी मिळाल्या असत्या अभ्यासाच्या दरम्यान, खेळ मैदानावरती सुद्धा खेळायसाठी तिला कोणतरी सवंगडी मिळाली असते. पण हे काही तिच्या वाटायला येत नाही. तिच्या घरामध्येच ती शाळा अटेंड करते आणि त्यामुळे तिला शाळा हा काही प्रकार आवडत नसतो. आणि शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे जिओग्राफीचे शिक्षक तिला सातत्यानं टेस्ट वरती टेस्ट देत असतात. अर्थात जिओग्राफीचे शिक्षक म्हणजे कम्प्युटर टीव्ही मधला प्रोग्रामड टीचर बरं का, यांत्रिक मेकॅनिकल टीचर. आणि त्यामुळं मार्जीच्या मनामधनं शाळा पार उतरून गेलेली असते. तिला शाळा अजिबात आवडत नव्हती आणि त्यामुळं तिला आश्चर्य वाटतं की ते पुस्तक टॉमी जे घेऊन आलेलं आहे ते पुस्तक शाळेबद्दल आहे. आणि नेमकं हीच गोष्ट तिच्या मनामध्ये आश्चर्य तिच्या मनामध्ये निर्माण करते की शाळेबद्दल कोणी कसं काही लिहित असेल बरं, शाळा काय होती काय आकर्षक असणारी गोष्ट नव्हे असं तिचं मत आहे. शाळेबद्दल कोण लिहिलं असेल बरं, तिच्या मनातल्या कल्पनेबद्दलच्या शाळेबद्दल ती मत व्यक्त करते. आता पुढे काय काय होतंय या स्टोरीमध्ये हे या स्टोरी कार्ड्सच्या रूपाने आपल्याला इथे दिसते. या मुलांनी एक छान गोष्ट केलेली आहे. सगळ्यांनी सगळी चित्र काढलेली आहेत का, प्रत्येकानं वेगवेगळं चित्र काढले सगळ्यांनी, म्हणजे वेगळं
चित्र वेगवेगळ्या लोकांनी काढले पण त्याच्यामध्ये एक गोष्टीमध्ये एक सातत्य त्यांनी ठेवलेलं आहे आणि ते म्हणजे मार्जीच दिसणं आणि तिनं परिधान केलेला तिचा जो ड्रेस आहे. मला असं वाटतं की अशाच पद्धतीच्या चित्रांच्या मालिका वर्ण आपल्याला जी बघायला मिळतात ना कार्टून मुव्हीज किंवा कार्टून आपण बघतो ना ते ऍक्च्युली खरं तर चित्रच आहेत बरं का. चित्रांची मालिका आहे चित्रांची मालिका आहे पण ती खूप वेगाने आपल्याला दाखवली जाते आणि त्यामधनं जे काही परिणाम साधतो त्यामुळे त्यामध्ये आपल्याला जिवंतपणा आपल्याला दिसतो. तर ती कल्पना घेऊन आपण द फन दे हॅड या स्टोरीला आपण चित्रबद्ध आपण केलेला आहे. अशा पद्धतीनं आपल्याला एक नवीन एक गोष्ट इथं समजते की विविध पाठांचं रूपांतर आपण चित्रमय रित्या जर करत गेलो तर आपल्याला त्या पाठामधला जो आशय आहे मध्यवर्ती कल्पना आहे ती आपल्या डोक्यामध्ये फिट बसायला काही अडचण नाही. सोप्या पद्धतीनं त्या स्टोरीमध्ये नेमकं काय घडतंय ते आपल्याला असं चित्राच्या माध्यमातून आपल्या लक्षात राहू शकेल आणि ते आपण हे की नाही समजून घेऊ शकू अशा पद्धतीचे. त्यानंतर पुढे या स्टोरीच्या स्टोरीमधला काही महत्वाचा भाग देखील विद्यार्थ्यांनी इथं व्यक्त केलेला आहे. इथं क्लासरूम दिसतंय. हे क्लासरूम अर्थातच ट्रॅडिशनल पद्धतीचा आहे पारंपरिक पद्धतीचा आहे. 1975 मध्ये किंवा 57 मध्ये अशा प्रकारचं स्कूल काय असणारच नाहीये. खूप अडवान्स्ड जगामध्ये लोक वावरत असतील. निदान लेखकानं तर या स्टोरीमध्ये तशा प्रकारची कल्पना केलेली आहे. मुलं एकट्या एकट्यानं शिकतायत वर्गामध्ये येणं आपल्या सहकार्यांच्या बरोबर मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर आनंदी वातावरणामध्ये शिकणं ही खर तर त्यांच्या दृष्टिकोनात फक्त एक कल्पना उरलेली आहे. ते फक्त त्यांच्याच बेडरूम मध्ये बसून कम्प्युटरच्या समोर टीव्ही समोर बसून शिकतायत आणि हे पुढे घडतंय घडणार आहे अशा पद्धतीचं चित्र 100-150 वर्षानंतर काय घडेल याचा अंदाज व्यक्त करणारं चित्र या स्टोरीमध्ये व्यक्त करण्यात आलेलं आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांनी या चित्राच्या माध्यमातून ही स्टोरी व्यक्त केलेली आहे. मी खरं तर त्यांचं खूप खूप कौतुक करतो. यामध्ये आपल्याला या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय बघा काही मुलं वर्गामध्ये बसलेली दिसतायत पुस्तक वाचतायत आणि शिक्षक एक्सप्लेन करतात. आपल्या समोर शिक्षक असताना वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्यांच्याकडे समजून घ्यायला आपल्याला खूप सोपं जातं हे याच्यामधनं या चित्रामधनं दिसतं. या चित्रामधनं आपल्याला जे वर्डिंग केलेलं आहे हे वर्डिंग आपल्याला हे सांगतं की सेंचुरीज अगो स्टुडंट्स कुड अटेंड स्कूल अँड स्टडी इन क्लासरूम दे हॅड रिअल फन. स्पेलिंग मध्ये काही थोड्या मिस्टेक झालेल्या आहेत मित्रांनो ज्याचा दुरुस्त करायला पाहिजे बाकी तुमचं काम कौतुकास्पद आहे. याच्यामध्ये या चित्राचं डिस्क्रिप्शन मध्ये जे सांगितलंय त्याच्यामध्ये सांगितलं की ट्रॅडिशनल ज्या स्कूल्स होत्या म्हणजे पारंपरिक पद्धतीचे जसं की आपण ज्या प्रकारच्या शाळांमध्ये आपण वावरतो त्या प्रकारच्या शाळांमध्ये अनेक गावातले अनेक मुलं एकत्र येतात आपापल्या वयोगटानुसार त्या त्या वर्गामध्ये शिकतात मजेशीर आनंददायक असा शिक्षणाचा आनंद ते घेतात आणि शिवाय आपल्या स्वतःला समृद्ध करतात. एकटेपणापेक्षा सगळेजण एकत्र येऊन शिकणं हे कमालीचं आनंददायक असतं हे व्यक्त करणारी स्टोरी ही स्टोरी आमच्या विद्यार्थ्यांनी इथं त्याची मांडणी केलेली आहे आणि मला असं वाटतं की अतिशय चांगला प्रयोग आपल्याला इथं जमलेला आहे आणि अशा पद्धतीनं वेगवेगळ्या स्टोरीज आपण जर चित्रबद्ध जर केल्या तर तुम्हाला स्टोरीमधला भाग हा चांगल्या प्रकारे आपल्याला लक्षात राहील असे मला खात्री वाटते. धन्यवाद. मी परत एकदा तुम्हाला सगळ्यांचं कौतुक करतो ज्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला ज्यांनी आपली चित्रकारिता ज्याने आपले कलर्स ज्याने आपली भन्नाट कल्पना इथं उपयोगात आणली त्या सर्व मुलांचं मी मनापासून कौतुक करतो. धन्यवाद. थँक्यू.